आजच्या स्वरांजली सुपरफास्ट न्यूजचे प्रायोजक आहेत पूर्व भागातील नामांकित मंता यांचे व्यंकटेश ज्वेलर्स, सोने चांदीचे व्यापारी, आजची खरेदी उद्याची गुंतवणूक। लसीचे दोन्ही डोस घेतल्यामध्ये 96% अँटीबॉडीज, इतरांमध्ये 85%। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून केलेल्या सिरो सर्वेचा अहवाल। भोगावचा कचरा डेपो हटवून तेथे बाग करणार उपायुक्त पांडे। सांगोला ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीमुळे तरुणाचे अपहरण टळले। निवृत्त मुख्याध्यापकाच्या घरातून 90,000 रुपये, 2 मोबाईल चोरीला। प्रवेशबंदीमुळे तुळजापूर रस्ता यंदाही भाविकाविनाश सुना। उस्मानाबाद व सोलापूर सीमेवरील तामलवाडी येथे नाकाबंदी। आज पैगंबर जयंती, यंदाही जुलूस नाही, उपक्रमावर भर। बाजारपेठाही गजबजणार, दुकाने 8:00 वेळा वाढणार। अल्पवयीन मुलानेच केला प्राध्यापक राजन शिंदे यांचा खून। खोट्या फौजदारी गुन्ह्याला भीक घालणार नाही धर्मराज काडारी। प्रिसिजनच्या इलेक्ट्रिक बसचे मुख्यमंत्री पवारांसमोर सादरीकरण। 4 मोठ्या IT कंपन्यांनी 6 महिन्यात दिल्या 1 लाखापेक्षा जास्त नोकऱ्या। वोडाफोन आयडियाची आर्थिक प्रकृती आणखी बिघडण्याची जोखीम कमी, बँका। खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळेल, क्रिसील। भारतात दबदबा, लवकरच अन्य देशांतही केंट उत्पादनाची विक्री, महेश गुप्ता। प्रियंका निवडणूक लढणार, दर आठवड्याला 5 जिल्ह्यांचा दौरा। लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या विरोधात शेतकऱ्यांचा रेल रोको। मंडप मंदिरावरील हल्ल्यानंतर आता समाजकंटकांनी जळली हिंदूंची घरे। हल्ल्याविरोधात ढाक्यात धार्मिक संघटनांसह विद्यार्थी रस्त्यावर। आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील साक्षीदाराला अटक। सणासुदीतील विपणन मोहिमेसाठी पेटीएमची 100 कोटींची गुंतवणूक। नजीक पिंपरीत 3 घरे फोडली, 7,32,000 रुपयांचा ऐवज लंपास। कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा विराट मोर्चा। पुणे मुंबई महामार्गावर 6 वाहनांचा अपघात, 3 जण जागीच ठार।